हॅलो फ्रेंड्स, मी अमोल. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलमध्ये बँक निफ्टी डेली टेक्निकल ॲनालिसिस हे व्हिडिओ आणत असतो, ज्यामध्ये बँक निफ्टीचे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि भविष्यातील टार्गेट्स काय असतील याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, हे व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेले असून यामध्ये कोणतीही रिकमेंडेशन दिली जात नाही. त्यामुळे कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला अवश्य घ्यावा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण पाहू शकतो या ठिकाणी मी बँक निफ्टीचा डेली चार्ट ओपन केलेला आहे. या ठिकाणी मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे मित्रांनो, ज्या हॉरिझॉन्टल लाईनला बँक निफ्टी आधीपासून रेझिस्टन्स घेत होती आणि या हॉरिझॉन्टल लाईनला बँक निफ्टीने ब्रेक केलेला आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, ट्रेंड लाईन, ज्या ठिकाणी बँक निफ्टी सपोर्टचं काम करत आहे. बँक निफ्टीसाठी आपण ही रेड लाईन पाहू शकता मित्रांनो, जी मुव्हिंग ॲव्हरेजची आहे, जी आहे 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. त्याचबरोबर मी ग्रीन लाईन एक ड्रॉ केलेली आहे मुव्हिंग ॲव्हरेजची, ती लाईन आहे 20 डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. मित्रांनो, 20 डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज सध्या बँक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करत आहे. तर बँक निफ्टीने ह्या रेड लाईन जी आहे मुव्हिंग ॲव्हरेजची, 100 डे मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, त्याला ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यावरती ट्रेड करत आहे. त्यामुळे 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करत होतं, तो रेजिस्टन्स ब्रेक करून आता तीच लाईन आता सपोर्टचं काम करत आहे बँक निफ्टीसाठी. तर बँक निफ्टी मित्रांनो पॉझिटिव्ह रेंजमध्ये आहे. बँक निफ्टी जोपर्यंत 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे, त्याचबरोबर बँक निफ्टीला सपोर्टही स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीला 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो आहे 22,460. मित्रांनो, 22,460 वर बँक निफ्टी जोपर्यंत ट्रेड करत आहे बँक निफ्टी पॉझिटिव्ह राहील, त्याचबरोबर बँक निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्टही राहील. ह्या ट्रेंड लाईनचाही राहील, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ केलेला आहे तोही सपोर्ट राहील. त्यामुळे बँक निफ्टीला फर्स्ट सपोर्ट असेल तो 22,460, जो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे 100 डे. त्यानंतरचा जो सपोर्ट असेल बँक निफ्टीला तो हा ट्रेंड लाईन असेल, जी आहे 21,000, आपण पाहू शकता या ठिकाणी 21,700 आहे. त्यानंतरचा तिसरा सपोर्ट असेल जो स्ट्रॉंग असेल, जो याआधी रेजिस्टन्सचं काम करत होता, तो असेल 21,100. मित्रांनो, बँक निफ्टी सध्या पॉझिटिव्ह रेंजमध्ये आहे. बँक निफ्टीला वरचा रेजिस्टन्स जो आहे, फर्स्ट रेजिस्टन्स असेल 25,300 आणि सेकंड असेल 200 डे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचा 26,400. बँक निफ्टी सध्या पॉझिटिव्ह रेंजमध्ये आहेच. बँक निफ्टीला अपसाईडला मुवमेंट करण्याची चांगली संधी आहे. आपण यापुढे पाहू की बँक निफ्टी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते. आजचा बँक निफ्टीचा आपण परफॉर्मन्स जर पाहिला मित्रांनो, तर ओपन होता 22,753, हाय होता 22,998, लो होता 22,673 आणि आजची क्लोजिंग आहे 22,907. हे एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. गेली 3 दिवस बँक निफ्टी 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती, ज्या शूटिंग स्टार कॅन्डलचा धोका आजही आहे, कारण या शूटिंग स्टारचा हाय आहे 23,080. बँक निफ्टी 23,100 क्लोजिंग जोपर्यंत देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवर या शूटिंग स्टार कॅन्डलचा धोका राहीलच. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये एक आवरली चार्ट आपण पाहूया. आपण जर पाहिलं आवरली चार्टमध्ये, या ठिकाणी आपण पाहू शकता बँक निफ्टी 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे 26,653 त्यावर ट्रेड करत आहे. बँक निफ्टी गेली 3 ते 4 दिवस 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड करत आहे. 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॉंग सपोर्ट सध्या आवरली चार्टवरही आहे. बँक निफ्टी जोपर्यंत मित्रांनो आवरली चार्टवर, आपण पाहू शकता या ठिकाणी आवरली चार्टवर बँक निफ्टी जोपर्यंत 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड करत आहे तोपर्यंत बँक निफ्टी बुलिशच राहील. या ठिकाणी आपण पाहू शकता, चार्टवर परत जातोय, बँक निफ्टी
स्ट्रॉंग बुलिश रेंजमध्ये सध्या आहेत. 10,460 च्या वर जोपर्यंत बँक निफ्टी ट्रेड करते तोपर्यंत बँक निफ्टी पॉझिटिव्ह राहील, बुलिशच राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. धन्यवाद.